राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च 2024 मध्ये झालेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला, त्यामुळे राज्यातील 9 लाखासह नागपूर विभागातील 1.5 लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली. नागपूर विभागाच्या 10वीच्या निकालात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 2.23% वाढ झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात एकत्रित येत आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर पास झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात एकत्र येत आनंद व्यक्त केला. नागपुरातील रामदासपेठ सोमलवार शाळेतील पास झालेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांना मिठाई भरवीत फुगडी खेळत आनंद व्यक्त केला. जिल्हानिहाय निकाल गोंदिया 96.11, भंडारा 95.11, गडचिरोली 94.67, नागपूर 95.17, चंद्रपूर 94.5 तर वर्धा 92.2 असा निकाल लागलेला आहे. 12वीप्रमाणे 10वीतही गोंदिया जिल्हा विभागामध्ये 96.11% अव्वल ठरला. यावेळेला विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. दिव्या मधुकर आंबिलडुके, 97.4% आहे मला. मला पुढे NDA करायचं आहे. NDA थ्रू मला एअरफोर्स जॉईन करायचं आहे. श्रेय कोणाला देईल? श्रेय मी थोडं स्वतःला देईल आणि थोडं माझ्या आईला देईल आणि माझ्या बाबांना देईल, कारण त्यांचा पण माझ्या यशामध्ये फार मोठा वाटा आहे. माझी मेहनत नक्कीच लागली आहे त्याच्यात. मी नसती तर कोणीच काहीच नसतं शक्य, पण त्यात माझ्या यशामध्ये माझ्या आईबाबांचा पण तेवढाच वाटा आहे असं मला वाटतं. माझं नाव पियुष सावरकर आहे. मी सोमलवार रामदास पेठमध्ये आहे. मला बोर्डामध्ये 97.6% मिळाले. मी माझं श्रेय माझ्या आईबाबांना व माझ्या शिक्षकांना देतो. त्यांच्या चांगल्या शिकवणीमुळेच मी एवढे पर्सेंट मिळू शकलो. आता मला पुढे JEE साठी तयारी चालू आहे माझी. इंजिनिअरिंग फील्डमध्ये मला जायचं आहे. थँक्यू.